पण येणार आहे. ड्रॅगन फ्रूट आणि ड्रॅगन फ्रूट वगैरे आहे ते आपण. त्याचबरोबर माझे अत्यंत जवळचे मित्र सुनील काटकर, ज्येष्ठ बंधू असणारे आनंदराव पाटील, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अनेकदा डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठिकाणी जात असताना त्यांचं मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं हे मी माझं, आम्ही सर्व आमचं भाग्य समजतो. हा कृषीप्रधान देश असताना त्याचं संपूर्ण इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपल्या भारताची इकॉनॉमी, काही देशांची इकॉनॉमी छोटे छोटे देश जरी असले काही टुरिस्ट टुरिझमवरती त्यांची इकॉनॉमी अवलंबून असते, काहींचं दुसऱ्या याच्यावरती कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी असते, पण आपल्या देशाची इकॉनॉमी जर पाहिली ही ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे. आणि वाईट एवढंच वाटतं की आज एवढे वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आज सुद्धा मगाशी डॉक्टर साहेबांनी जो ओझरता उल्लेख केला इर्मा योजनेचा, इर्मा योजना म्हणजे जर संपूर्ण लॉंग फॉर्म म्हणजे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर. आज जेवढे प्रगत देश आपण पाहतो, ज्यांनी ज्यांनी त्या सर्व देशांनी छोटे असतील मोठे असतील त्या सर्व देशांनी आज त्यांच्या ठिकाणी जे काय शेतकरी वर्ग आहे त्याला सदन करण्याचं काम केलं. सदन म्हणजे काय की ते आज कुठलाही शेतकरी जर एका बँकेत पतसंस्थेत जे काय त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे गेल्यानंतर आज त्याला गेल्यानंतर तिथं एक
त्याला एक इंडस्ट्रियल स्टेटस मिळाल्यासारखं आहे. त्याला त्याचं त्याला बोलवलं जातं, म्हणजे त्याची चर्चा केली जाते, त्याचं लोन प्रकरण किंवा जे काय असतील सन्मानपूर्वक त्याचं त्यांना वागणूक मिळत जाते. आज नेमकं 80% आपल्या देशातले संपूर्ण तर संपूर्ण जर पाहिलं तर जवळपास 80% हा शेतीवरती अवलंबून असणारा, प्रत्यक्षात अप्रत्यक्षात शेतीवरती अवलंबून असणारा हा आपला देशातली सर्व पूर्ण क्लायमेटिक चेंज आपल्याला पाहायला मिळते. कधी पाऊस पडतो पडेल, कधी गारपीट होईल, कधी ओला किंवा दुष्काळ किंवा कधी कोरडा दुष्काळ, पण ह्या सगळ्यांना सामोरे जात असताना ती सबसिडी त्याचं तर एक कॉर्पस केलं आणि ते त्याला पाठिंबा ते संपूर्ण कुठल्या जे मोठमोठ्या ज्या इन्शुरन्स कंपनी आहे त्यांच्याकडे जर आपण ठेवलं आणि त्याला संपूर्ण त्या त्या राज्यातल्या राज्यशास्त्राने संपूर्ण त्याला गॅरंटर म्हणून राहायचं आणि को गॅरंटर म्हणून केंद्र सरकारने राहिलं तसं ह्या संपूर्ण प्रगत देशामध्ये त्यांनी केलं आहे. ब्राझील असेल फार मोठ्या प्रमाणात ते हेच त्यांनी राबवलं आहे. आज तिथले शेतकरी आज कुठंतरी गेले की त्यांना माहीत आहे की जरी समजा एखाद्या म्हणजे निसर्गामुळं एखादी आपल्यावरती आपत्ती आली तर त्यांचं नुकसान होत नाही आणि हे जपलं पाहिजे. जर शेतकरी सदन झाला तर हा देश सदन होणार नाही.